शिंदे फडणवीस सरकारचा महाविकास आघाडीला पुन्हा एक धक्का। म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पाचे घेतलेले सगळे निर्णय केले रद्द। अवैध बांधकाम प्रकरणी नारायण राणेंच्या बंगल्याचं भवितव्य आज ठरणार। मुंबई हायकोर्टात कालका रिअल इस्टेट कंपनीच्या अर्जावर होणार फैसला। ठाण्यामध्ये क्रिप्टोकरन्सी प्रकरणी मोठी कारवाई। 250 कोटींचा घोटाळा उघड। तब्बल 1441 जणांची फसवणूक। रस्ताच नसल्यानं औरंगाबादच्या जावरवाडीतील गावकऱ्यांचे हाल। बैलगाडीतून न्यावा लागला महिलेचा मृतदेह। मुंबई अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात। भरधाव कारची टेम्पोला धडक। अपघातात तिघांचा मृत्यू तर 2 जण जखमी। आणि तुळजा भवानीच्या भक्तांसाठी खुश खबर। नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं मंदिर दर्शनासाठी 22 तास खुलं राहणार। भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण।